नमस्कार, आजची आपली रांगोळी आहे निशिगंधाची फुले। त्याकरता लागणारे रंग आहेत पांढरा, लाईट हिरवा, डार्क हिरवा, पिवळा, कॉटन बड आणि ही उदबत्तीची काडी। चला तर मग सुरू करूया आपला पाचवा क्लास। या रांगोळीमध्ये आपण लाईट पिवळा रंग यूज करणार आहोत। त्याकरता मी फक्त थोडासा पांढरा रंग घेतला आहे आणि त्यात थोडी पिवळी रांगोळी मिक्स करून घेते। ओके, नीट असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ठीक आहे, आता हा रंग जो आहे तो आपण गाळणीने चाळून घ्यायचा। हा बघा, आपला लाईट पिवळा रंग तयार आहे। आता आपण सुरू करूया आजची आपली ही रांगोळी जी आहे निशिगंधाची फुले। त्याकरता एक पॉइंट काढून घ्यायचा। ओके, आणि तिथून अशी एक सरळ लाईन डार्क हिरव्या रंगाने काढून घ्यायची। अशी जो आपण पॉइंट काढून घेतलेला आहे तिथे अशा आकाराच्या कळ्या काढून घ्यायच्या। वरच्या बाजूला थोड्याशा जाड आणि खाली येते बारीक करायच्या। ओके, अशा। ठीक आहे, एक्स्ट्राचं जे काही आहे आजूबाजूला ते नेहमीप्रमाणे काढून घ्यायचं आणि ग्रीन कलरची जी लाईन आपण व्यवस्थित ओढलेली आहे रांगोळीने ती नीट क्लीन करून घ्यायची। अशा पद्धतीने। ठीक आहे, आता इथल्या बाजूला आपण एक फूल दाखवतोय, त्याकरता मी थोडीशी कर्व लाईन काढून घेतली। आता फुलांच्या पाकळ्या ड्रॉ करते। फुलांच्या पाकळ्या ह्या समोरच्या बाजूला थोड्याशा ब्लंट, म्हणजे त्या पाकळ्यांना टोक नसतं। ओके, अशा आकाराच्या व्यवस्थित अशा पाकळ्या काढून घ्यायच्या। ठीक आहे, आणि आता इथल्या बाजूला जे की फूल खाली जात जात बारीक होतं तर त्याप्रमाणे व्यवस्थित आकार द्यायचा। तर नेहमीसारखं सगळं नीट क्लीन करून घ्यायचं। ओके, बोटानी त्याला व्यवस्थित आकार द्यायचा असा। आणि उदबत्तीच्या काडीने दोन पाकळ्यांच्या मधला गॅप व्यवस्थित करून घ्यायचा। ओके, असं। ठीक आहे, आणि हे समोरच्या बाजूला जे आहे तिथं क्लीन करण्याकरता आपण इथे कॉटन बडचा वापर करतोय। या फुलाच्या मधोमध एक छोटासा आपण जो लाईट पिवळा रंग बनवलाय तो डॉट द्यायचा आणि आजूबाजूला थोडासा तोच रंग स्प्रेड करायचा। ओके, आणि नंतर परत एकदा व्हाईट रांगोळीने त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। ओके, आणि ही रांगोळी काढण्यासाठी मी माझ्याकडे जो ब्ल्यू कलरचा पार्ट आहे, निळ्या रंगाचा पार्ट आहे तो वापरलाय। म्हणजे ही पूर्णपणे पांढरी रांगोळी आहे तर मग आपल्याला ती जास्त ठळकपणे दिसून येईल। ओके, आता या फुलाच्या मागून मी अजून एक फूल काढायचा प्रयत्न करते। ते बघा, इथे डायरेक्ट मी त्याच्या पाकळ्या काढते। थोडस साईडचा व्ह्यू घेते, म्हणजे साईडनी जसं आपल्याला फूल दिसू शकतं किंवा दिसतं निशिगंधाचं ते दाखवते। ओके, हे बघ, आता प्रत्येक वेळेस या गॅपमध्ये असं व्यवस्थित उदबत्तीची काडी वापरून हे क्लीन करून घ्यायचं। ओके, जेव्हाही आपण
कुठल्याही रंगाचा हात आपल्या रांगोळीला देतो तेव्हा परत परत उदबत्तीच्या काडीने क्लीन करून घ्यायचं आणि याला मात्र आपल्या हाताने बोटानेच आकार द्यायचा. ओके, असं अलगद असं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि हा ब्ल्यू रंगाचा पार्ट असल्यामुळे याला खूप नीट आणि स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर रांगोळी व्यवस्थितपणे क्लिअर दिसणारच नाही. ओके, जितका तुम्ही डार्क कलर वापराल पाटाचा तितकं तुम्हाला नीट काम करायचं आहे. ठीक आहे, आता परत तसंच पहिल्यासारखं अगदी व्यवस्थित आकार देऊन घेते. ओके, आणि दोन पाकळ्यांच्या मधून ही अलगद अशी काडी फिरवते म्हणजे त्याचे गॅप्स नीट दिसून येतील. हे बघा अशा टाईपने. ठीक आहे, आणि इथं सुद्धा असं व्यवस्थित आकार करून घेते. परत इथे सेम थोडासा पाकळ्यांवरती केंद्रित असा लाईट पिवळ्या रंगाने थोडं शेडिंग करून घ्यायचं. ठीक आहे, आणि आता या काडीला त्याच्यावरती अलगदपणे लाईट हिरवा रंग थोडा 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 टाकायचा. ओके, आता इथल्या बाजूला छोट्या छोट्या कळ्या वरती जशा काढल्या आपण त्याप्रमाणे अशा काढायच्या. निशिगंधाला कसं असतं, निशिगंधाला एकदमच अशा भरपूर कळ्या येतात. ओके, असे झुपके झुपके येतात कळ्यांचे. ठीक आहे, तर तुम्हाला छान असं आपल्या रांगोळीला सूट होईल याप्रमाणे तुम्ही काढू शकता. चार काढा, पाच काढा, जसं तुम्हाला तिथं बरोबर वाटेल जेव्हा तुम्ही रांगोळी काढता त्याप्रमाणे काढून घ्यायचं. ठीक आहे, असं. आणि आता याबरोबर कळ्यांच्या मध्ये सुद्धा असा थोडासा थोडासा आकार द्यायचा बस. ठीक आहे, आणि कळ्यांच्या आजूबाजूने जो रंग पडला आहे पांढरा तो फक्त असा काढून घ्यायचा. सेम इथे पण कळ्यांना व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. ओके, असं. इथल्या बाजूला आपण एक अलगद असं एकच फूल उमललेलं दाखवू, त्याकरता मी तिरकी लाईन ओढते. ओके, खाली बारीक, वरच्या बाजूला थोडीशी पसरट अशी अशी. ओके, या पद्धतीने नंतर मग त्याला असा एक आकार, असा एक आकार. साधारण काय, तर आपली ही फुलं आहेत ती थोडी तरी नॅचरल वाटली पाहिजे, या गोष्टीवर जास्त काम करायचं. बाकी फायनल पिक्चर जे आहे ते खूप सुंदरच दिसतं. ठीक आहे, हे बघा असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. नंतर इथल्या बाजूला जे आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे थोडासा लाईट येलो कलर टाकून घ्यायचा. आणि ज्या कळ्या आहेत कळ्यांच्या खाली म्हणजे अगदी खालच्या टोकाला थोडासा लाईट हिरवा रंग किंचित असं स्प्रेड करायचा. आता हे माझ्या मते व्यवस्थित असं फिनिशिंग करून झालेलं आहे, तर मी त्याच्यावरती एक पांढऱ्या रांगोळीचा हात देऊन घेते, ज्यामुळे जेवढी काही रांगोळी आपली तयार आहे ती पूर्ण फायनल होऊन जाईल. हे बघा असं हातात थोडी थोडीशीच रांगोळी घ्यायची आणि आपण जी फुलं ड्रॉ केली आहेत किंवा कळ्या ड्रॉ केल्या आहेत त्याच्यावरती थोडी थोडी परत एकदा गिरवायची रांगोळी. इथे एक फूल ड्रॉ करतोय, जस्ट एक पाकळी अशा आकाराची, एक अशा.
आणि परत मधल्या बाजूला थोडासा लाईट पिवळा रंग, आजूबाजूला पण थोडासा लाईट पिवळा रंग, आणि याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. यातून परत एक इथल्या बाजूने असं एक फूल दाखवते, ठीक आहे. थोडासा जो पांढरा रंग आजूबाजूला पडलाय तो हलक्या हाताने काढून घ्यायचा. त्याकरता कॉटन बडचा यूज करायचा. अलगदपणे जे छोटे छोटे क्रिस्टल्स पडलेले आहेत पांढऱ्या रंगाचे, ते अलगदपणे असे काढून घ्यायचे, ठीक आहे. नंतर हाताने व्यवस्थित असा तो रंग पूर्णपणे बाजूला काढून टाकायचा. ठीक आहे, थोडासा लाईट पिवळा रंग पाकळ्यांवरती पसरवायचा. ओके, आणि जिथे आपलं बोट नाही पोचत तिथं कॉटन बडनी व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. नंतर काडीने कॅप बनवून घ्यायचे पाकळ्यांमधले. असे आणि नंतर इथल्या बाजूला छोटस एक लाईट ग्रीन रंगाचं पान दाखवायचं. आणि निशिगंधाची पाने कशी खाली थोडीशी पसरट आणि वरच्या बाजूला अशी टोकदार टाईप असतात. ओके, हे बघा अशा पद्धतीने. आणि अलगद असं बोटाने प्रेस करायचं म्हणजे ते फ्लॅट दिसतात, ठीक आहे. त्याला परत एक हात देऊन व्यवस्थित करून घ्यायचं. ओके, एक डार्क ग्रीन कलरचं पान काढायचं छोटस. शेवटी अगदी टोकावरती त्याला थोडासा टोकदार आकार द्यायचा आणि ते पूर्ण करून टाकायचं, ठीक आहे. नंतर इथल्या बाजूला पण असं थोडंसं ग्रीन कलर म्हणजे लाईट ग्रीन कलर दाखवायचा. परत इथे सुरुवातीला फुलांच्या आणि कळ्यांच्या सुरुवातीला पण थोडा थोडासा लाईट ग्रीन व्यवस्थित टाकून घ्यायचा, ठीक आहे. असं आणि नंतर इथल्या बाजूला एक लाईट ग्रीन कलरने असं मागच्या साईडने आलंय पान असं दाखवायचं. ओके, असं निशिगंधाच्या स्टिकच्या मागच्या साईडने ते पान आलंय असं दाखवायचं आहे आपल्याला. ओके, आकार देऊन घेते असं, ठीक आहे. नंतर असा आणि काडीने बरोबर या गॅप मध्ये व्यवस्थित अशी लाईन आतल्या बाजूला ओढून घ्यायची, ठीक आहे. असं नंतर याच्यावरती पण थोडासा डार्क ग्रीन कलर टाकायचा. असं नंतर इथल्या बाजूला दोन डार्क ग्रीन रंगाची पानं
अशी काढून घ्यायची, त्यांना पण व्यवस्थित आकार द्यायचा. आणि आता इथं कुठलाही आपल्याला अडथळा नाही आहे किंवा एखादी आजूबाजूला काही डिझाईन नाही आहे ज्याच्यामुळं आपल्याला याला आकार नाही देता येणार वगैरे असं काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून आपण व्यवस्थितपणे आपल्या हातानेच याला आकार देऊ शकतो. ठीक आहे. आणि जिथं नेहमीसाठी जिथंही आपला हात पोचत नाही तिथंच फक्त टूल्सचा वापर करायचा, बाकी शक्य तेवढं आपल्या हातानेच चित्र पूर्ण करायचं प्रयत्न करायचा. ओके, हे बघा असं. ठीक आहे, हे एक्स्ट्राचं काढून घ्यायचं. ठीक आहे, आता याला हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं असं. ओके, गॅप्समध्ये काडीचा वापर करायचा. आता आपण रांगोळीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहे. ओके, इथल्या या स्टिकला खालच्या साईडला आपण काही पानं ड्रॉ करतो आहे, तर त्याकरता पहिल्यांदा आपण डार्क हिरव्या रंगाने अशी एक कर्व लाईन ओढून घ्यायची. हे बघा अशी. ओके, त्याला व्यवस्थित आकार द्यायचा असा. हे बघा असा. नंतर या बाजूला पण सेम कर्व आकाराची एक लाईन ओढून घ्यायची. आता या लाईनचं फिनिशिंग करून घ्यायचं, म्हणजे ह्या पानाचं व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्यायचं. ओके असं. आणि नेहमीची जी आपली टेक्निक आहे ती सोडायची नाही, त्याच पद्धतीने व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं. ठीक आहे, आता इथल्या बाजूला दोन चार पानं वाढवायची अशी. साधारण निशिगंधाच्या झाडाला खालच्या बाजूला खूप सारे असे लांब पान असतात, ते एक जस्ट इमॅजिन करायचं आणि त्या पद्धतीने काढायचा प्रयत्न करायचा. ओके, आता हे इथून इकडे घेते खाली, म्हणजे थोडंसं त्यात छान दिसतं. ठीक आहे असं, अशा आकारात. आणि मग याचं असं व्यवस्थित असं फिनिशिंग करून घेते. आणि हे एक्स्ट्राचं काढून घ्यायचं. इथे बारीक बारीक अशी पानं काढायची, अगदी छोटी 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 पानं अशी. ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे असं. ओके, यांना पण व्यवस्थित असा आकार द्यायचा. समोरच्या बाजूला टोपदार, मागच्या बाजूला फ्लॅट असाच आकार ठेवायचा. साधारण सगळ्याच पानांचा आकार तसाच असतो, म्हणून तोच प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता या रंगावरती डार्कवरती थोडासा लाईट असा टाकून घ्यायचा आणि नंतर एक फायनल टच द्यायचा. ओके, हे बघा असा थोडासा लाईट रंग असा टाकून घ्यायचा. ओके असा. हे झालं रफपणे टाकून, म्हणजे. ओके, आणि आता मग व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा जो की आपला फायनल असेल. ओके असं, सगळं क्लीन नीट काम करायचं. इथून असा आकार द्यायचा. ओके, परत इथून असा आकार द्यायचा. इथे वरच्या बाजूला टोकदार आकार द्यायचा.
इथे असा आकार देऊन घ्यायचा. सगळ्या साईड्सनी अगदी नीट नीट व्यवस्थित आकार द्यायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. आणि या गॅप्समध्ये थोडासा काडीचा यूज करायचा. हे पहा, अशा प्रकारे आपली रांगोळी बऱ्यापैकी कंप्लीट झालेली आहे. ओके, इथे दोन छोटी छोटी लाईट हिरव्या रंगाची पानं काढते. हा होता आपला पाचवा क्लास, ज्याच्यात आपण शिकलो निशिगंधाची फुले. आणि यापुढेही असंच तुम्ही माझे व्हिडिओज बघत राहा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि ज्या कोणी व्ह्यूअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, त्या लोकांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशा टाईपच्या फुलांच्या जर रांगोळ्या पाहायला आवडत असतील, तर मी माझ्या चॅनलवरती जवळजवळ 30 टाईपच्या फुलांच्या रांगोळ्यांची एक प्लेलिस्ट बनवून टाकलेली आहे, तर ती जरूर पहा. त्यात तुम्हाला वेगळ्या वेगळ्या नॅचरल फुलांच्या रांगोळ्या बघायला मिळतील. पारिजातक, मधुमालती, सदाफुली आणि बहावा, परत चाफा आणि चांदीपाटाची फुलं म्हणजेच तगरची फुलं, अजून आकाश मोगरा. ओके, अशा खूप खूप टाईपच्या रांगोळ्या मी काढलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर ती प्लेलिस्ट नक्की चेक करा. वाटल्यास मी या रांगोळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या प्लेलिस्टची एक लिंक तुम्हाला शेअर करते, ती जरूर पहा. खूप खूप धन्यवाद. आजचा हा आपला पाचवा क्लास इथेच संपला. थँक्यू सो मच.